स्वागत आहे मैत्रिणींनो सुनंदास किचन मध्ये. आज आपण पाहणार आहोत होममेड मंचुरियन. यासाठी लागणारे साहित्य: एक मोठा बाउल बारीक चिरलेला कोबी, धने जिरे पावडर, हळद, मैदा आणि कॉर्नफ्लावर चटणी, मीठ. आता हे मिश्रण एका मोठ्या बाउलमध्ये मिक्स करून घेऊयात. पूर्ण काढून घेऊया सगळे. त्याच्यामध्ये आता हे सर्व मसाले ॲड करायचे. मैदा ॲड करूया अगोदर, नंतर कॉर्नफ्लावर, नंतर हळद, हे मिश्रण मिक्स करून झालेले आहे. आपण त्याचे छोटे छोटे गोळे बनवूया छानपैकी. व्हेज मंचुरियन लहान मुलांना पण खूप आवडतात, आमच्या घरात सगळ्यांना आवडतात आणि पौष्टिक पण आहेत ते खायला. असे गोल गोल गोळे बनवून आपण एका ताटामध्ये ठेवूयात. हे पूर्ण गोळे करून घेऊयात आपण छोटे छोटे छान पद्धतीने. पाहू शकता आपण कसे गोळे बनवले आहेत. आता हे पूर्ण गोळे बनवून घेत आहे. आता एक कढई ठेवली आहे आपण, दुसरीकडे एक दुसरी कढई ठेवलेली आहे. एका कढईमध्ये तेल गरम झालेले आहे, पाहू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये सगळे ते गोल टाकून द्यायचे आहेत गोळे आणि छान मंचुरियन करायचे आहे आपल्याला. व्हेज मंचुरियन लहान मुलांना खूप आवडतात. हे कडकडीत तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहे. ते लाल रंग होईपर्यंत घ्यायचे आहेत. लाल रंगावर बदामी कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत छान. मंद मीडियम आचेवरच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे, तळून घ्यायचे आहेत. पाहू शकता तुम्ही कसं दिसतं आहे ते. कलर पण छान येत आहे त्यांना. हे पूर्ण आतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. मीडियम आचेवर घ्यायचं म्हणजे आतपर्यंत पूर्ण ते फ्राय होऊन निघेल आणि छान लागेल मग. आता आपल्याला दुसऱ्या कढईमध्ये तेल ठेवायचे आहे. ते पण गरम होऊन द्यायचे आहे चांगले. तिकडे आपल्याला हे मंचुरियन परतून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये कांदा टाकत आहे मी दुसऱ्या कढईमध्ये. एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा आपल्याला आणि गुलाबी होईपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे, तळून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जास्त ऑइल नाही टाकलं तरी चालेल, आपल्या आवडीनुसार ऑइल टाकू शकता आपण. हे पहा, ह्याच्यामध्ये मी थोडेच गोळे टाकलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार जास्त पण तुम्ही जास्त कमी करू शकता. पहा इकडे कांदा खरपूस भाजून घेत आहे. त्याला नेहमी सारखे हलवत राहायचे. हाय फ्लेमवर आपल्याला हे कांदा परतून घ्यायचा आहे. हे पहा आपले हे बदामी कलर आलेला आहे आपल्या मंचुरियनला. एका प्लेटमध्ये आपण ते सर्व काढून घ्यायचे आहे. ते आता इकडच्या कढईमध्ये आपल्याला टाकायचे आहे. थोडा सोया सॉस, 2 चमचे सोया सॉस आपल्याला इथे वापरायचा आहे. किंवा तुम्ही जास्त करणार असाल तर इकडे टोमॅटो प्युरी आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे पूर्ण परतून घ्यायचं आहे. शेजवान चटणी आपल्याला 2 चमचे किंवा 1.5 चमचा टाकायचे आहे आणि ते पूर्ण एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही कसा कलर छान आलेला आहे त्याला. हे सगळं आपल्याला हाय फ्लेमवर करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण हे मंचुरियनचे वळे टाकून घेऊयात. आता थोडंसं पाणी शिंपडायचं आहे त्याच्यामध्ये. ग्रेव्हीसारखं थोडं करायचं आहे आपल्याला. पाणी एकदम थोडं म्हणजे थोडं टाकायचं आहे. पूर्ण ते एकजीव करून घ्यायचं आहे. एक समान ग्रेव्ही झाली पाहिजे, जास्त दाटसर अशी दिसली पाहिजे ती. त्याच्यामध्ये आपण हे मंचुरियनचे वळे टाकूया. हे आपल्याला पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे छान. हे पहा गोळे कसे छान दिसत आहेत आणि कलर पण छान आलेला आहे. ते आपल्याला आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे.
फ्लेमवरच आपल्याला हे सर्व करायचं आहे प्रोसेस. आता राहिलेले दुसरे गोळे आपण दुसरे तेलामध्ये टाकून घेऊयात. कडकडीत तेल तापलेलं आहे, पहा पाहू शकता तुम्ही कसे छान दिसत आहे ते. आता हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात. कलर किती छान आलेला आहे पहा तुम्ही. आणि हे घरगुती बनवल्यामुळे टेस्टी पण असतात आणि पौष्टिक पण असतात. लहान मुलांना मंचुरियन वगैरे खूप आवडतं. तर हे तुम्ही घरी ट्राय करून पहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. पहा किती छान दिसत आहे, लहान मुलांना पण हे खूप आवडतं. आता हे दुसरे आपण बनवून घेऊयात तोपर्यंत. किती छान झाला आहे, कसं छान दिसत आहे. तुम्हाला आवडलं असेल शेअर करा, लाईक करा आणि भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.